येवकार हाँ सुशांत गावस सुरवेक पळूया आजच्यो हेडलाइन्स। 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीचे रातीकडेन असतो ना नाईट कर्फ्यू। मुख्यमंत्री प्रमोद सावंतान केला स्पष्ट, पण नव्या वर्षा निमतान पार्ट्यो करप्यांनी नेम पळवूनच मनवचे पडतले नवे वर्ष। जेली फिशांपासून बळगात सादुरताय, सरकारी यंत्रणेचो लोकांक उलो, नव्या वर्षा कोलवेच्या दर्यावेळेर जेली फिशांची पर्यटकांपरस चढ गर्दी। नवे वर्ष मनोवपाक हजारांनी पर्यटक आयले गोयांत, कोरोनाचो धोको असूनय पर्यटकांनी गोयच्या दर्यावेळेंचेर केली गर्दी। आणि आता आयच्यो कोकणी खबरो विस्तारान। 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीचे रातीकडे नाईट कर्फ्यू असचो ना, मुख्यमंत्री प्रमोद सावंतान स्पष्ट केला। पण नव्या वर्षा निमतान पार्ट्यो करप्यांनी खास करून पर्यटकांनी सरकारी एसओपी खरसाण्यान पाळचो पडटलो, मुख्यमंत्र्यांनी सांगले। मुख्यमंत्री म्हणटा हेर राज्या प्रमाणे गोंयांत आमी रातच्या वेळार कर्फ्यू लागू केल्लो ना। लोकांनी उद्योजकांनी पार्ट्यो करपा खातीर भौशीक सुवातांनी वचपी थळावे आसूं व पर्यटक सगळ्यांनी सरकारान घालून दिल्ले एसओपी खरसाणेन पाळचे। मास्कांचो वापर, सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंग भोव महत्वाचे आशिल्ल्याचो ताणें पुनरुच्चार केलो। हेल्थ मिनिस्टरान ट्विट केला की नाईट कर्फ्यू करतले म्हणून। सरकारान खंयसरूच नाईट कर्फ्यू डिक्लेअर करूंक ना। आज 31 डिसेंबर फेस्टिव्ह सिजन, द स्टेट सगळ्यांनी कोरोना व्हायरसाचेर कंट्रोल दवरपा खातीर सरकारची जी एसओपी आसा, म्हणजे सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करप, मास्क वापरप, सॅनिटायझर वापरप, एवरीवेअर ज्या जाग्यार पार्टी जाता आसतली, ज्या जाग्यार हॉटेल्स आसतले, पब्लीक प्लेसीस आसतले, सगळ्यांनी कंट्रोल दवरप गरजेचे आसा। कारण आयच्या घडीक डायरेक्टली नाईट कर्फ्यू असो सरकारान डिक्लेअर करूंक ना। त्या खातीर माझी सगळ्या जणांक रिक्वेस्ट आसा, जितके टुरिस्ट गोंयांत आयल्या, जितके गोंयचे हॉटेलर्स आसात, जे पार्टी ऑर्गनायझर्स आसात, तांच्यांनी ह्या सगळ्या नॉर्म्साचें पालन करचें। स्पेशली रिक्वेस्ट फॉर द टुरिस्ट टू मेंटेन द सोशल डिस्टन्सींग, टू यूज द मास्क अँड सॅनिटायझर्स टू टेक कंट्रोल ओवर द कोरोना व्हायरस। डॅट इज माय रिक्वेस्ट। ओके, डॅट मच। एक आणि ना अशें म्हणलें की फायल तेंच्यांनी मूव केला, आयल्या बीन कितें तुमकां तशी फायल मूव केला आसत, बट सरकाराच्या आयच्या घडीक नाईट कर्फ्यू डिक्लेअर करता आनी फाल्यां ना, आयज आनी फाल्यां ना। कितें आतां मास्क बीन आसा न्ही परत रातची? आमी जी मास्क आसा पळय न्ही, तांकां ऑलरेडी सांगलां, तेंच्यांनी सांगलां की बाबा ते मास्क मोठ्या प्रमाणांत करूंच घेयना। खंयच्याच आतांय बाकीचे कडेन जात्रा सेलेब्रेट जाता आसतल्यो, तांच्यांनी सगळ्यांनी सोशल डिस्टन्सिंगाचो नॉर्म पाळचो। ती खूब मोठ्या प्रमाणांत जरी जात्रा जाता आसत जाल्यार लोक खूब कमी प्रमाणांत त्या जात्रांक आसता, त्या खातीर तशाच पद्दतीचे सगळे सोशल डिस्टन्सिंग मेंटेन सगळी कडेन करचे। दिल्ली कर्नाटकाचे धर्तरेर गोंया सारख्या पर्यटनाचे केंद्र आशिल्ल्या राज्यांत नाईट कर्फ्यू लागू करपाचे बाबतींत आपूण मुख्यमंत्र्या कडेन उलयलां, फायल प्रोसेसांत आसा अशें राज्याचो भलायकी मंत्री विश्वजीत राणेन आपल्या ट्विटांत म्हटलेलें, देखून लोकां मदीं घुसपां गोंदळ जाला। गोवा 365 खातीर इरशाद शेख। नव्या वर्साच्या येवकाराची गोंयांत वेगळीच मजा, पूण पोरण्या वर्साक बाय बाय करपा खातीर गोंयां इतले दुसरे भांगराळे स्थळ आसपाकच शकना अशें संवसारभराच्या पर्यटकांक दिसता। देखून कांय वरां खातीर गोंयकार आसूं वा पर्यटक, सरकाराचो एसओपी आनी कोरोनाक लेगीत विसरले आनी केले 2020 बाय बाय आनी दिलो नव्या वर्साक येवकार, बरे वयतले अशी आस्त दवरत। गोंयाचेर कोरोना नांवाचे व्हायरसाचे सावट आसा हें जशें कितें सगळें विसरले। गांवांनी, शारांनी, हॉटेलांनी दर्यादेगांचेर कार्यावळी जाल्योच। दर्यादेगांचेर दर्यांत बुडपी तांबड्या गुंज सुर्याचें दर्शन घेवपाचो आनंदय लोकांनी लुटलो, जाल्यार कांय जाण भान विसरून नाचले लेगीत। पळयात गोवा 365 टिपिल्ले टाटा बाय बायचे खीण, सुरवेक पळयात मिरामार आनी दोना पावलाचे देखावे, आनी वांगडाच कांय पर्यटकांच्यो प्रतिक्रिया लेगीत। एक्सपिरियंस एज ऑलवेज गोवा का बेटर ही था और आज भी अच्छा ही फील हुआ है और 2020 सबके लिए यादगार था। कुछ एक लर्निंग्स थे और कुछ एक एक्सपीरियंस है जो हम लोगों को मिला एंड 21 के लिए एक बेटर होप है। हाँ जी सर, एक्सपीरियंस काफ़ी अच्छा है, फ्रेंड्स के साथ आए हैं, फ्रेंड्स विद गोवा बोथ आर सुपर्ब। मिक्स फीलिंग है दोनों के लिए, मतलब एक तो अच्छा भी लग रहा है कि 2020 जा रहा है, सनसेट डूब गया जो खराब सन था, जिसने जिसकी लाइट से पूरा वर्ल्ड यू नो परेशान रहा पूरे ईयर,
लेकिन अभी वो डूब गया है, तो होपफुली इट्स लाइक नो अभी नेक्स्ट टुमारो सनराइज का नो इंतजार है कि नो इट विल ब्रिंग पॉजिटिवनेस यू नो जॉय अमंग द पीपल्स हर्ट. सो वेरी एक्साइटेड टू सी लास्ट सनसेट ऑफ 2020 एंड रियली हैविंग अ नाइस टाइम हियर. वैसे देखा जाए तो 2020 काफ़ी ऐसा रहा है सबके लिए ही, बट मेरा ग्रुप के साथ में आई, काफ़ी अच्छा इंजॉय किया, अच्छा भी लगा और स्पेशली फॉर दिस. कोलवा दर्यादेगेचेर चडशे जाण सेल्फीत गुल्ल जाल्ले, सोशल डिस्टन्स हो प्रकारच थंय नासलो, तांकां पुलिसांचे पडोंक नासले, तरीके पुलीस गस्त घालताले, पर्यटकांच्या गाडयांच्या पार्किंगेची तांच्यांनी वेवस्था केल्ली, लायफ गार्डांचेर जाल्यार कसली कसली जबाबदारी येवन पडल्यो आनी त्यो कशे निभयताले ते सांगले मिलिंदान, जाल्यार कोलवे केल्ल्या बंदोबस्ता विशीं तशेंच अपेक्षीत सहकार्या खातीर दक्षिण गोंयचो DYSP प्रबोध शिरवयकारान मिडिया वरवीं केल्लें आवाहनय पळयात. तो जितले जे कोलवा वता तांकां म्हजे अपील आसा की तांणी गाडी सवकास चलोवची, पुलिसां ट्रॅफीक पुलिसांक कॉपरेट करचे आनी पुलीस सांगता ते डायरेक्शनां फॉलो करची, गाडी ओवरटेक करची न्ही. आनी कोलवा एक नोटिफिकेशन काडलां, जो कोलवाच्यान भायर सरता ताणें सागर हॉटेला कडच्यान लेफ्ट घेवन बेतलबाटी रोडार येवन आपले डेस्टिनेशनां वचचे, एक तर ताणें मुंगळा वयल्यान येवपाक जाता जावं चर्च सर्कला कडेन येवन मडगांव सायडी येवपाक जाता. तसेच बेनावली बिचार अरेंजमेंट केल्लो आसा, थंय पार्किंग अरेंजमेंट केल्लो आसा. एकच कितें प्रॉब्लेम जाता, इंडियन येता आनी ड्रिंक करता, म्हणजे आल्कोहोल घेता ते आनी उदकान वयता, आनी तांकां थोड्यांक अशें आसा उदक पळयल्लेंच आसना खूब जाणांनी तेंच्या स्टेटीन, म्हणटकच ते हांगा आयले काय तांकां एक्सायटेड जाता आमकां उदक पळयलें काय आनी भितर वचपाक सोदता, आनी ते आमी इवन थोडे जे गेस्ट आसा ते आपले हितूनच निग्लेक्ट करता, आमचे जे आमी तांकां कितें गायडलायन करता किंवा कितें प्रिकॉशन्स तांच्या सेफ्टी खातीर सांगता ते आयकनासतना निग्लेक्ट करता आणि ते भितर वचपाक लागता. तरी पूण आमच्या सायडीन आमी जेस्की बोर्ड रेस्क्यू ट्यूब सगळे दवरलेले आसा आणि आमचे सायडीन आमी फूल अटेम्प्ट करता की तांकां सेफ करचे. भोंवपाची उमेद आशिल्ल्या लोकांनी गाडयांच्यो टाक्यो फूल करपा खातीर पेट्रोल पंपाचेर लायनी लायल्ल्यो, जाल्यार येरादारीची गसमुड्डी जावची न्हय हे खातीर पुलिसांनी धांवपळ केल्ली, जाल्यार दर्या ल्हारा वांगडा खेळपी पर्यटकांक सोशल डिस्टन्स वा मास्कांचें भान नासलें. पळयात बागा वाठारांतले गोवा 365 टिपिल्ले कांय देखावे. 2020 साल सत्ते वयता आसतना हांगा बरीच गर्दी पळोवपाक मेळटा, फाटल्यान सगळे बियर बी सगळे घेवन बिचाचेर आसा, कोणाचोच कंट्रोल ना कसो दिसता. आणि हे पळयात पाळोळे दर्यावेळेर पर्यटकांनी अणभविल्ले उर्बेभरीत खीण. हरशी 31 डिसेंबराक ही दर्यादेग घुमता, गाजता, नाचता, पूण अंदू उणो पर्यटक दिश्टी पडलो. जेन्ना कोरोना दुयेंस नाशिल्ले तेन्ना आज ज्या तरेन गर्दी आसा अशा तरेची गर्दी काणकोणांतल्या ह्या पाळोळ्या बिचाचेर सदांच आसताली, पूण जेन्ना कोरोना दुयेंस आयले तेन्ना साकून हे जे बीच आसा ते सामके ओसड पडल्या सारके सिच्युएशन आसताले. सध्या आतां नवीन वर्स सेलिब्रेशन करपा खातीर कांय प्रमाणान ट्युरिस्ट हांगासर दिश्टी पडटा, तरी पूण हे जर आमी जर दर वर्साच्या नवीन वर्साच्या हेतून जर कॅल्क्युलेशन केलें जाल्यार हे जवळ जवळ सुमार फक्त 30% आसा काय कितें अशें आमकां दिसून येता. गोवा 365 खातीर आमचे खबराकार रमेश नायक राऊत, देविदास गांवकार, श्याम चारी आणि संदीप कामुलकर. आता घेऊया एक लहानसो विसव. विसव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. म्हापशा मुख्य रस्त्याक समांतर अशे फुटपाथ बांदात, हायकोर्टान म्हापशेचे पालिकेक नोटीस धाडल्या. हे विशीं गोवा फाउंडेशनान हायकोर्टात याचिका दाखल केल्ली. म्हापशेच्या क्लॉक टावरा कडल्यान सकयल देविल्ल्या 5 मुख्य रस्त्यांक फुटपाथच नाशिल्ल्याचे याचिकेत म्हणिल्ले. मुखेल रस्त्या कुशीक फुटपाथ बांदपा खातीर म्हापशेची पालिका भौशीक बांदकाम खात्याक निर्देश दिवपाची मागणी हे याचिकेतल्यान केल्ली. ह्या रस्त्यांचेर मोठ्या प्रमाणात येरादारी आसता, अशें आसले तरी फुटपाथा वयल्यान चलप्यांचे समस्येचेर मात पालिका कसलीच उपाय येवजण करिना. दिव्यांगाकूय सहज यो वच करपाकूय आडमेळी येतात. राज्यघटनेच्या मुळाव्या अधिकारांतर्गत हमी दिल्ल्यो सवलती दिवच्यो अशी मागणी हातूंतल्यान केल्या. रस्त्या कुशीक समांतर फुटपाथ बांदपा खातीर प्रतिवाद्यांक निर्देश दिवचे. म्हापशेच्या बाह्य विकास आराखड्या प्रमाण फुटपाथा वयल्यान चलप्यांक गरजेच्यो सुविधा उपलब्ध करून दिवपा खातीर NGPDA निर्देश दिवपाची मागणी केल्ली. दिव्यांग लोकां खातीरय सुविधा उपलब्ध करून दिवच्यो.
प्रस्तावित फुटपाथावेले लायटीचे खांबे दुसरीकडेन शिफ्ट करपा खातीर वीज खात्याक निर्देश दिवचे. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. गोंय आनी केंद्र सरकाराचे ड्रग्स माफियां बराबर डिलिंग चालू आसात. आम आदमी पार्टीन सनसनीत आरोप केला. गांजाच्या उत्पन्नाक परवानगी दिवपाची भाजपाची मानसिकताय हाचे एक उदाहरण आपाचे म्हणणे. तेच बराबर काँग्रेसीचो म्हणयारो आशिष कामतीन गांजाचे लागवडीक समर्थन करताना गोंयकारांक दुकर म्हटल्या ताचोय आपण निषेध केला. आदींच भायल्यान येवपी ड्रग्सांचेर गोंय सरकाराचो ताबो ना. तेतून गोंयांत शेतां पिकोवपाक लागले जाल्यार सरकार गांजाच्या वेव्हारांचेर कसो कितें ताबो दवरतलें असो प्रश्न आप विचारता. ना ना म्हणत गोंयाक कोळसो हब करपा दिकेन सरकारान यत्न केल्यातच. आतां गोंय ड्रग्स हब करपाचे दिकेन हें दुसरें पावल अशें आपाचें म्हणणें. आपान काँग्रेसीचे वृत्तीक दोन तोंडाचें मालूण अशें नांव दीत काँग्रेसीचेरच टिका केल्या. दिगंबर कामत गांजाच्या शेताक विरोध करता जाल्यार आशिष कामत समर्थन करता. आपान ताचो फोग काडला. आमकां सामकें खरपणान सद्या दिसून येता की बीजेपी जे सरकार आसा गोंयान आनी गोंया भायर सुद्दां केंद्रान सुद्दां ते ड्रग माफिया बरोबर तांगेलें डिलींग चालू आसा. आनी त्या खातीर गोंयान ही मॅरिजुआनाची खेती करपाची प्लांटेशन करपाचें पावल हें बीजेपी सरकार घेता. आमी हाजो खर निशेध करतना काल मुद्दो काडलेलोच आनी हें म्हटलेलें आनी मुखारूय म्हणपाक सोदता की जे गोंयान ऑलरेडी ड्रग्स येता ताजेरूच बीजेपी सरकाराचो कंट्रोल ना आनी तातूंत ते मागीर मॅडिसिनल पर्पजा खातीर म्हणू पूण गोंयान ड्रग्स उत्पन्न करपाचें जें बीजेपी पावल घेता ताचेर कंट्रोल कसो येतलो जेन्ना तुमचे बाकीचे ड्रग्साचेरूच कंट्रोल ना. आमी दिसान दीस पळयता की ड्रग्साच्यो केसी गोंयान वाडत आसा. कितलेशेच लोक ड्रग्स घेवन हांगा सापडटा. हे मेळटा ते लोक मेळना ते आनी कितलेशेच लोक आसतले. कोळसो येवपाना कोळसो येवपाना म्हणीत म्हणीत बीजेपी सरकारान आमी पयलें की सगळें इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलां गोंयांतल्यान मोठ्या प्रमाणान कोळसो व्हरपा खातीर आनी गोंयाक कोळशाचें हब करपा खातीर. आनी आतां बीजेपीचे हें फुडलें पावल गोंयाक ड्रग्स हब करपाचें. काँग्रेस पक्ष एक प्रेस कॉन्फरन्स घेवन म्हणटा की आमी हाचो विरोध करता आनी ताच्या दुसरे वटेन तांचेच एक वांगडी आशिश कामत बाब हे म्हणटा की ते ह्या मेडिकल युजा खातीर जो प्रपोजल घातला फायल मूव जाल्या ताचें ते स्वागत करता म्हणून आनी हे ते फेसबुकाचेर एक पोस्ट घालून तेंच्यांनी क्लियर कट म्हटला काँग्रेसीन हे माळून जावपाचे बंद करचे. वो आशिष कामत जो आसा ताणे एक कमेंट केला आनी त्या कमेंटान द पिक्स आर गोवन्स गोंयकारांक पिक्स दुकोर अशें म्हटला. आशिश बाब तुज्या ह्या कमेंटाचो आमी खर निशेध करता. गोवा 365 खातीर पणजेच्यान श्याम चारी. नवे वर्स मनोवपा खातीर आयिल्ल्या पर्यटकांक लागून गोंयच्यो दर्यावेळो फुल्ल्यात. पूण फामाद कोलवा दर्यावेळेर जेली फिशांनी पर्यटकां परस चड गर्दी केल्या. दर्यावेळेवेल्या पर्यटकांक नव्या वर्साची खोशी कशीच भोगपाक दिवचे नात अशें कितेशे जेली फिशांनी थारायल्ल्याचें दिसून येता. पळयात. कोलवा दर्यावेळेर जेली फिशांचो धोको वाडला. जेली फिशांचे तावडेंतल्यान आतां मेरेन 4 पर्यटकांक वाटयल्ल्याचें कोलवेच्या जीवरक्षकांच्या मुखेल्यान सांगलें. जेलीफीश म्हळ्यार कितें जालां, जेलीफीश आतां लास्ट टायम 1.5 मंथ मोस्टली चडूच जाल्या चालूच आहा जेलीफीश. ह्या जाल्यार त्या बीचीर आमकां केसी एक 10-15 मेळटा. लास्ट टायम 2 दिसां पयलीं कोलवा ऑलमोस्ट 55 केसी आमी जेलीफिशाची मेळ्ळ्यो आमी आनी आमी रेडी आहा. आमचे कडेन सगळें फर्स्ट एड जे कंपनीन आमकां प्रोवायड केला ते आमी तेंकां वेवस्थीत यूज करता तेचो आनी तेंकां मेडिकल ट्रिटमेंट दिता आनी चडूच लागले जाल्यार आमी तेंकां गायडूय करता की तुमी डॉक्टरा फुडें वचा डॉक्टरा फुडें वचून
मुखार डॉक्टराचा जो हे आसा प्रोसिजर आसा तो ते करून तुमकां ट्रीट करतले अशें रेस्क्यू म्हळ्यार आतां साधारण 12 जाले आतां 12 ऑलमोस्ट सो फिर हांगा रेस्क्यू म्हणटे पालोलें एक ट्रिपल रेस्क्यू जाला आतां आनी द्वारका एक रेस्क्यू जाला टोटल 12 वर मेरेन आमचे आयच्या दिसा 31st चार रेस्क्यू जाल्या टोटल ना लोक आयकना लोकां आमी पूण आमचे कितें आहा आमी लायफ सेवर म्हणटकच आमची ड्युटी आहा आमी परफेक्ट करीत आसा सगळे इक्विपमेंट्स घेवन व्यवस्थीत करतात ते मातशे थोडे आसा ते आल्कोहोल हितून भितर ते मातशे निग्लेक्ट करता आमकां त्रास म्हणजे आतां चडशे आतां हे रापण जाता तिंगा जेलीफीश जाता ती तिंगा ते कितें तिंगा सोडयताय म्हणजे ट्युरिस्ट भोंवता तेंकां लागताय आनी प्लस स्विमींग वयता ती जेलीफीश आंदोळा त्यो वेदरा प्रमाणे येयल्या हांव कित्याक येयल ती सो तेजे ते येता बरे हेका जेन्ना तेंकां इस्टींग केलें तें हें कूस लायलें म्हणटा कूस म्हणटा तें लागलें म्हणटा तें फोर जाता फोर जाता आनी ट्युरिस्टा भर त्रास जाता हांवें मागता सरकारा लागी वो ट्युरिजमा डिपार्टमेंटा लागी तेका एम्बुलंसींग दवरचें म्हूण कित्याक तें कितें फर्स्ट एड दिवपा आनी व्हरपा सोमतें व्हरपा तें कित्याक वदां प्रेशर दिवंक चोटली तेजे गोवा 365 खातीर कुलवेच्यान रमेश नायक राउत परतून घेवया एक वेवसायीक विसव विसव उपरांत परतून एकदा येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो गोंयान 1 ते 4 जानेवारी मेरेन वातावरण सुकें आसतले मळब निवळ आसतले सांज वेळार मळबात कुपां दाटूं येतात चडान चड तापमान 34 ते 35 जाल्यार उण्यात उणें तापमान 23 ते 24 डिग्री सेल्सियस आसतले गोंया बिरेस्तारा वातावरण सामान्यच आशिल्ले चडान चड आनी उण्या उण्या तापमानांत व्हडलोसो बदल जाल्ल्याचें दिसून येवंक ना मुरगांव सगळ्यांत उणें 20.7 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद जाली 1 ते 4 जानेवारी मेरेन वातावरण सुकें आसतलें मळब निवळ आसतलें सांज वेळार कुपां दाटूं येतात चडान चड 34 ते 35 जाल्यार उण्यांत उणें तापमान 23 ते 24 डिग्री आसतलें गोवा 365 खातीर पणजेच्यान समीप नार्वेकार गोवा 365 आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv आमच्या वेबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो ते भायर आमचो फेसबूक आनी ट्विटर अकाउंट फॉलो करात कोरोना महामारीच्या काळात घेवया जतनाय दवरुया सोशल डिस्टन्स वापरुया मास्क आनी सांबाळुया भलायकी सगळ्यांचीच मेळुया परत पळोवपाक गोवा 365 मोगासचो